नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विभागात सर्वांचे हार्दिक स्वागत। टीवायबीए इतिहास 3 युनिट सेमिस्टर 5 मधील अभ्यासक्रमाविषयीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, टीवायबीए इतिहास 3 युनिटचा अभ्यास करीत असताना प्रामुख्याने आपणास 3 विषयाची माहिती घ्यायची आहे। त्यात पेपर क्रमांक 4 मध्ययुगीन भारताचा इतिहास, पेपर क्रमांक 5 आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि पेपर क्रमांक 6 पुरातत्व शास्त्राची ओळख, या 3 विषयाची माहिती आपल्याला या सेमिस्टर मध्ये अभ्यासायची आहे। त्या अनुषंगाने आपण या 3 विषयाचा अभ्यासक्रम, या विषयाची चर्चा आपण करणार आहोत। मित्रांनो, पेपर क्रमांक 4 मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयात इसवीसन 1000 ते इसवीसन 1526 या कालखंडातील विविध घटनांची माहिती आपण अभ्यासणार आहोत। त्या अनुषंगाने प्रकरण पहिले, दिल्ली सुलतानशाहीची स्थापना, विस्तार आणि विनाश, या प्रकरणात तुर्की आक्रमणकालीन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीची माहिती आपण घेणार आहोत। गुलाम वंशाचा उदय, विनाश, रास व खिलजी घराणे आणि त्यानंतर तुगलक, सय्यद व लोदी घराणे या घटकाची माहिती आपण प्रकरण पहिले यात अभ्यासणार आहोत। प्रकरण दुसरे हे दिल्ली सुलतानशाहीतील प्रशासनाची संरचना, या प्रकरणात दिल्ली सुलतानशाही कालीन केंद्रीय प्रशासन व एकता प्रणाली, अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी सुधारणा व प्रशासन आणि फिरोजशाह तुगलकाच्या सुधारणा व मोहम्मद बिन तुगलक या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तर प्रकरण तिसरे, विजयनगर व बहामनी साम्राज्याचा उदय, या प्रकरणात विजयनगर व बहामनी साम्राज्याचा उदय, वाढ व विनाश, विजयनगर साम्राज्याचे प्रशासन, विजयनगर कालीन सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती, बहामनी साम्राज्याचे प्रशासन, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तर प्रकरण चौथे, सुलतानशाही कालीन समाज, धर्म, अर्थ आणि सांस्कृतिक, या प्रकरणात दिल्ली सुलतानशाही कालीन सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। त्याचप्रमाणे दिल्ली सुलतानशाही कालीन शिक्षण आणि साहित्य आणि दिल्ली सुलतानशाही कालीन कला व स्थापत्य या विषयीची माहिती आपण पेपर क्रमांक 4 मध्ये अभ्यासणार आहोत। तर पेपर क्रमांक 5 आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या विषयात इसवी सन 1818 ते इसवी सन 1960 या कालखंडाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। त्यात प्रकरण पहिले हे ब्रिटिश राजवटीचा प्रारंभ, या प्रकरणात 19व्या शतकातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती, ब्रिटिशांचे प्रशासन व न्यायव्यवस्था आणि ब्रिटिश राजवटीच्या विरोधात जे अनेक उठाव झाले त्यापैकी आदिवासी उठाव व शेतकरी उठावाची माहिती आपण प्रकरण पहिले यात अभ्यासणार आहोत।
तर प्रकरण दुसरे सामाजिक व आर्थिक जागृती। यात महात्मा ज्योतिराव फुले व सत्यशोधक समाज व सार्वत्रिक मानवतावाद या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। त्याचप्रमाणे प्रार्थना समाज, आर्थिक राष्ट्रवाद व महाराष्ट्रातील विचारवंताचे योगदान। प्रकरण तिसरे हे महाराष्ट्रातील राजकीय प्रगती या विषयाशी संबंधित आहे। इसवी सन 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ते इसवी सन 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती या कालखंडातील वेगवेगळ्या घटनांची माहिती आपण अभ्यासणार आहोत। त्यात मवाळवादी, जहालवादी व महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ, महाराष्ट्रातील गांधी चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तर प्रकरण चौथे नवीन प्रवाहाचा उदय या प्रकरणात शैक्षणिक सुधारणांचे योगदान, स्त्री सबलीकरण चळवळीचे योगदान आणि डिप्रेस्ड क्लास मिशन विठ्ठल रामजी शिंदे या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 6 पुरातत्व शास्त्राची ओळख हे आपल्या विषयाचं नाव आहे। या विषयात प्रकरण पहिले पुरातत्व शास्त्राची ध्येय व पद्धती, व्याख्या, उद्देश व भारतीय पुरातत्व शास्त्र। पुरातत्व शास्त्र व इतिहास, पुरातत्व शास्त्र व इतर सहाय्यकारी शास्त्रे, फील्ड आर्कियोलॉजी, पुरातत्वीय शोध, पुरातन वस्तूचा काळ व पुरातत्व शास्त्राचे महत्व या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तर प्रकरण दुसरे प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री व पूर्व ऐतिहासिक काळ या प्रकरणात पूर्व पाषाणकाळ व मध्य पाषाणकाळ, उत्तर पाषाणकाळ व ताम्र पाषाणकाळ आणि पुराश्म संस्कृती व प्रारंभिक इतिहास काळ या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तर प्रकरण तिसरे हे शिलालेख शास्त्र या विषयाशी संबंधित आहे। यात शिलालेख शास्त्रांची व्याख्या व भारतीय इतिहासातील शिलालेख शास्त्राचे महत्व, कोरीव लेखन विद्या व तिचे महत्व, प्राचीन भारतातील ब्राह्मी व खरोष्टी लिपीचे मूल्यमापन या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तर प्रकरण चौथे हे नानक शास्त्राशी संबंधित आहे। यात नानक शास्त्राची व्याख्या व भारतीय इतिहासातील नानक शास्त्राचे महत्व, प्राचीन भारतीय नाणी, त्यात सर्वात प्राचीन आहत नाणी, सातवाहन नाणी, पश्चिम क्षत्रप नाणी, कुशाण नाणी व गुप्त नाणी आणि भारतीय इतिहासातील नानक शास्त्राचे योगदान या घटकाची माहिती आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, अभ्यासासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ व पुस्तके याविषयी आचार्य धनंजय यांचे मध्ययुगीन भारत, डॉक्टर अनिल कठारे यांचे मध्ययुगीन भारत, डॉक्टर कोलारकर एस जी यांचे मध्ययुगीन भारत, डॉक्टर माटे एम एस मध्ययुगीन भारत सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन, देशमुख माम मध्ययुगीन भारताचा इतिहास, देशमुख माम दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास, डॉक्टर जाधव एस जी भारताचा इतिहास, डॉक्टर मदन मार्डीकर मध्ययुगीन भारताचा इतिहास, शर्मा वाय डी दिल्ली और उसका अंचल
ही महत्त्वाची पुस्तके अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहेत। थैंक यू। पुढील माहिती आपणास वेळोवेळी दिली जाईल।